आणि आता बातमी आहे नागपुरातून. नागपुरात सुनील केदार यांच्या कारसह एकूण 13 वाहनं धंतोली पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. केदार तुरुंगाबाहेर निघताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले तर 7 जणांना अंतरिम जामीन देण्यात आलाय. मात्र सुनील केदार यांनी मात्र जामिनासाठी अर्ज केलाच नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपुरात सुनील केदार यांच्या कारसह एकूण 13 वाहनं धंतोली पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. केदार तुरुंगाबाहेर निघताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले तर 7 जणांना अंतरिम जामीन देण्यात आलाय. मात्र सुनील केदार यांनी जामिनासाठी अर्ज केलाच नसल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे.